पण अगर पोलिसांनी घरफोडी मोटरसायकल चोरी तसंच मोबाईल चोरू त्यांना ताब्यात घेत तीन गुन्ह्यांची उकल केली आहे. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा रजिस्टर नंबर 110/2023 भारतीय दंडविधान कलम 454 457 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दिनांक 22 मार्च 2023 रोजी दाखल करण्यात आला होता. गुन्हा रजिस्टर नंबर 114/2023 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे 26 मार्च 2023 रोजी पल्सर मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. तसेच 128/23 भारतीय दंडविधान कलम 380 प्रमाणे मोबाईल चोरीचा गुन्हा दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी दाखल होता. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 4 अंबादास भुसारे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेशित केले होते. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माइनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी पेट्रोलिंग दरम्यान चोरी गेलेल्या गाडीचा शोध घेत असताना आरोपी ललित विजय जाधव तसेच एक विधी संघर्षित बालक हे खोडलेली नंबर प्लेटची गाडी चालवत असताना पोलिसांना आढळून आले होते. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करत त्यांना अत्यंत शितापीने पकडून त्यांच्याकडे ताब्यातील बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक 135 cc काळ्या रंगाची हिच्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ही मोटरसायकल सम्राट सिग्नल जवळ नाशिक पुणारोड इथून चोरल्याबाबतची माहिती दिली. या मोटरसायकल बाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 14 ग्रॅम सोन्याचे दागिनेही आढळून आले. याबाबत अधिक तपास केला असता सदरचे दागिने हे नमूद आरोपी व त्याचे साथीदार कार्तिक राजू साठे लोखंडेमाळा सायखेडा रोड नारायण बापूनगर जेल रोड तसेच भुऱ्या उर्फ गोरख गणेश चव्हाण फिरस्ता एक विधी संघर्षित बालक यांच्याकडे हा मुद्देमाल आढळून आलाय. सहकार कॉलनी टाकळी रोड या बंगल्यातून घरफोडी करून हे दागिने चोरले असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिले. सदर मुद्देमाल पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलाय. तसेच गोपनीय बातमीवरून यातील आरोपी यश विजय गायकवाड वय वर्ष 18 व्यवसाय चालक सर्वेश किराणा दुकानाच्या मागे भालेराव मळा याला ताब्यात घेण्यात आले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.